नमस्कार मित्रांनो. सो माझं नाव प्राण प्रवीण आंबोकर, सॉरी प्राण सारिका प्रवीण आंबोकर. अच्छा, तो लांबून आलो आहे आणि आजचा दिवस माझा काही खास नाही झालो आहे. म्हणजे घरून निघालो होतो, इकडेच येत होतो, एरियातली 13-14 वर्षाची पोरं भेटली मला. मला बोलतात, दादा तुला एक प्रश्न विचारू का? मी बोललो, विचार विचार पटकन, मला घाई आहे, मला जायचं. तुला हां लगेच विचारतो. त्यांचा प्रश्न बघा काय, हे बघा दादा, इकडे ना माणूस आहे आणि इथे घर आहे. मी बोललो, अच्छा ठीक आहे, इथे माणूस आहे, इथे घर आहे आणि या माणसाला ना या घरात जायचं आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की मध्ये ना सोसडा आहे, सोसडा. मी बोललो, सोसडा म्हणजे? तो बोललो, तुझ्या इथं भोसडा. आणि 2 मिनटं मला समजलंच नाही माझ्यासोबत काय झालं. हे बोलून ते लोक पळून गेले. मी तिथे विचार करतोय की चायला ह्याच्यावरती मी रागू केला, ॲप्रिशिएट करू. जे सोसडा भोसडा भोसडवून टाकला सकाळ सकाळी. आणि ठीक आहे, म्हणजे लाईफ मजा घेते माझी, जो कोणी येऊन माझी मारून चाललंय. म्हणजे आता मी ज्या एरियामध्ये राहतो ना, त्या एरियाचं नाव आहे गरीबाचा वाडा. म्हणजे मी आहे पण नाही एवढा गरीब, वाटतोय का बघून. पण लोक आधीच जज करतात की हा गरीब असणार, त्यात डोंबिलीत राहतो मी. आधीच जज करतात की हा गरीब असणार. म्हणजे माझ्या म्हणजे इंडियन पॅरेंट्स असतात ना किंवा महाराष्ट्र पॅरेंट, बेसिकली पोरांना त्या लोकांना ना एम्बॅरेस करायचं असतं, नेहमी एम्बॅरेस करायचं असतं. माझ्या पॅरेंट्सनी लिटरली गरीबाच्या वाड्यात रूम घेतलं आहे आयुष्यभर. म्हणजे विचार करा ना, मी समजा मुंबईच्या एखाद्या मुलीला डेट करतोय, कुठल्या तोंडाने सांगणार की मी गरीबाच्या वाड्यात राहतो. पण ठीक आहे, जाऊ दे, असतात आपले पॅरेंट्स असतात तसे. म्हणजे मराठी पॅरेंट्स असतात वियर्ड असतात थोडे. म्हणजे मी घरी सांगितलं की मला आहे ना स्टँडअप करायचं आहे, म्हणजे त्यांना विचारायला गेलो की म्हणजे मी गेलो आई बाबा बसलेले घरी, त्यांना विचारलं की आई बाबा मला ना स्टँडअप करायचं आहे. ते बोलतात, स्टँडअप म्हणजे काय? बोललो, काय नाही, तिकडे जाऊन ना लोक जोक करतात. अरे ते तर तू तुझ्या लाईफसोबत पण करतोय, आम्ही तुला पैदा करून केलं आहे. आता काय पूर्ण दुनियाला सांगतो की ती नालायक आहे, नी की तुमचं हट. भोसडवलं त्यांनी पण. ठीक आहे यार, म्हणजे असतात थोडेसे. म्हणजे आपले पॅरेंट्स असतात ना, ते लोकांना वाटतं की ते जे बोलतात तेच बरोबर, ते जे करतात त्यांना वाटतं की ही गोष्ट त्यांनी सांगितली ती तशीच व्हायला पाहिजे, ते करतील तेच योग्य आहे. सो मी लहान होतो, 7-8 वर्षाचा होतो, माझे बाबा ना मला रात्री 2:30 अचानक उठवायचे झोपेतून, टॉयलेटसमोर उभं करायचे, चड्डी काढून मूत. मला आली पण नाही मुतायला, मूत प्रेशर बघा केवढा, लिटरली माझ्या खांद्यावर हात ठेवायचे आणि असा आवाज करतो. काय ॲटमॉस्फिअर बनवतात, म्हणजे प्रेशर बघा किती. शेवटी त्यांच्या प्रेशर पाय मी 2-3 टाकून द्यायचो की बाबा जाऊन द्या तर मला झोपू दे, एवढा प्रेशर लहानपणापासून. पण ठीक आहे यार, मराठी पॅरेंट्स आहेत यार ते लोक, म्हणजे त्यांचं असतं ना. आपली म्हणजे ही सोसायटीच अशी आहे, त्यांना प्रत्येक ठिकाणी ना मुलगी वेगळा मुलगा वेगळा असं त्यांचं एक असतं, मुलगी वेगळी मुलगा वेगळी. मुलीनी एक असं सर्टन याच्यामध्ये राहायला पाहिजे, असंच राहायला पाहिजे, असंच घालायला पाहिजे. मुलगा तिकडे विमल गाऊन थुकतोय, घालतोय आपली, तू घाल, फरक नाही पडत. मुलीनी असंच राहायला पाहिजे. म्हणजे मला बेसिकली खूप मोठा शॉक लागला जेव्हा मला पहिल्यांदा कळालं की मुली पण पातात. तेही घाण, एकदम घाण. म्हणजे हे मला समजतच नव्हतं असं कसं. म्हणजे आपण कधी बघितलं नसतं ना इन जनरल, म्हणजे फिमेल फॅमिली मेंबर असं कधी करत नाही. आपले बाबा आजोबा काका जेवून झालं की दे एक टांग वरती करून दे ठापकन, ते लोक बिंदत असतात, जे आहे ते नॅचरल. सो मला बेसिकली खूप मोठा शॉक लागला जेव्हा मला जेव्हा कळालं की अरे यार असं कसं होऊ शकतं. मला असं वाटतं मला कोणीतरी चुतिया बनवलंय, पादूच कसे लागतात पुरी. म्हणजे हे ज्या मोठं एकदम शेवटी मी बोललो ठीक आहे ना यार, मुली शेवटी ह्युमन आहेत ते, पण पादू दे ना, पादू दे बरं वाटतं, पादू दे पण नांदू दे. आणि ठीक आहे ठीक आहे, म्हणजे समजून गेलं की ठीक आहे यार असं होत असं, समजून गेलं हळूहळू की हां ठीक आहे, ॲक्सेप्ट करत गेलो एक एक गोष्टी. म्हणजे पण आमच्या इथे जिथे मी राहतो ना तिथे ते एक एक सतरंगी चुतिया लोक भरलेत. म्हणजे मी डोंबिलीच आहे, चुतिया लोक आणि डोंबिली जाम मजबूत कनेक्शन आहे. सो मी फिरत असतो, कामधंदा काय नाही माझ्याकडे, असंच फिरत असतो. तर आमच्या इथे ना हे बॅनर आणि फ्लेक्स लावायचे जाम मोठे, असे मोठमोठे होल्डिंग लावले असणार, हगल्या मुतल्याचे बॅनर लावतात, कसले पण बॅनर लावतात. सो एक बघितला बॅनर, 13-14 वर्षाचा पोरगा होता परत,
कडकाचा, त्याचा बॅनर लावलेला वाढदिवसाचा, 2-3 शुभेच्छा, भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खाली त्याचं नाव कौसात किंग मेकर. किंग मेकर ह्याच्या बापाने याला बिपे बघताना पकडले, लय आणला होता, ह्याच्या अजून दुधाचे दात नाही पडलेत, असा हाडकुळे हाडाची काढणी बोचेचा तुंतू नाही ह्याच्या. आणि हा किंग मेकर म्हणजे काय पण करत, चुतिया लोक आहेत, चुतिया खरोखर. म्हणजे मला समज, म्हणजे मी असं असंच फिरत असतो, परत एकदा बघितला फिरतोय, कामधंदे काय नाहीत, फिरतोय. आणि ह्या टायमाला जो बॅनर लावलेला ना, तो पोरगा माझ्या ओळखीचा होता, हे असा उभा आहे, चष्मा गॉगल लावलं आहे, हा पोराला मी ओळखतो, याचा गॉगल हे काय लावलं बघा बॅनर, मित्रांच्या दिलाची जान, डोंबिवलीची आन बान शान, ह्याच्या आईची. अरे म्हणजे ह्याला मी ओळखतो, टपरीवाल्याकडे उदरी आहे जी विमलची, आणि फुकटात विमल खाणाऱ्याची कसली शान, म्हणजे मी वैतागलो आहे सगळ्यांना यार. दॅट्स इट गाईज, दिस इज फ्रॉम.